भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ गोरेगाव येथे जाहीर सभा घेण्यात आली यावेळी भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती शेतकरी मजूर कष्टकऱ्यांची चिंता तिघाडी सरकारला नाही महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा कट आघाडी शासनाचा आहे आपण मुख्यमंत्री असताना धानाचे पीक यायच्या आधीच बोनस घोषित करायचो आणि तो पूर्ण द्यायचो मात्र या लबाड सरकारने अद्याप एक दमडही बोनस जाहीर केला नाही विदेशी दारूसाठी कर, कर कपात तर वीज पाण्यावर कराची कपात सोडा विजेचे डीपीचा सरकारकडून काढले जात आहेत राज्यातील जनता सरकार शोधते तर सरकारची मंत्री आमदार फक्त वसुलीमध्ये व्यस्त तिघाडी सरकारला धडा शिकवण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषद पंचायत समितीत एक हाती सत्या द्या असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ते गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुका येथील भव्य प्रांगणात सुसज्ज व कडेकोट बंदोबस्तात शनिवार अठरा डिसेंबर रोजी भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते यावेळी मंचावर खासदार सुनील मेंढे भाजपचे जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर आमदार डॉक्टर परिणे फुके माजी आमदार गोपालदास अग्रवाल गोरेगाव विधानसभा क्षेत्र आमदार विजय हांग गडाले माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले गोंदिया जिल्हा सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक रेकलाल टेंबरे रमेश कुथे नगराध्यक्ष अशोक इंगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेत्राम कटरे भंडारा गोंदिया संपर्क प्रमुख वीरेंद्र अंजनकर जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे अध्यक्ष सुनील केलनका महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम आदी पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सर्व भाजप उमेदवार उपस्थित होते पुढे फडणवीस म्हणाले आपण आपल्या काळात शेतकऱ्यांना बारा तास वीज दिली एकाही शेतकऱ्याची वीज तोडली नाही आम्ही ओबीसीच्या आरक्षणासाठी मागील दोन वर्षांपासून लढा देत आहोत ओबीसी आयोग नेमून सर्वेक्षण करा असे वारंवार सांगूनही या सरकारने काहीच केले नाही या खोटाड्या व ढोंगी सरकारने फक्त केंद्राकडे बोट दाखवले सरकारमधील पन्नास टक्क्यांवर मंत्र्यांनी ओबीसी विरुद्ध राजकारण केले आहे आता तर ओबीसींचे शिक्षण व नोकरीतील आरक्षण संपवण्याचे षडयंत्र हे सरकार रचत आहे मात्र जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत असे होऊ देणार नाही ओबीसी शिवाय निवडणूक घेण्याचे पाप कराल तर त्याचे परिणाम भोगावे लागणार असल्याचे फडणवीस म्हणाले मागील तीस वर्षात वैद्यकीय प्रवेशात ओबीसींना आरक्षण मिळत नव्हते ते सत्तावीस के आरक्षण केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने दिल्याचे फडणवीस म्हणाले कोरोना काळात केंद्रातील मोदी सरकारने गरीब वंचितांना अनेक योजनांच्या माध्यमातून सर्वोपरी मदत केली मात्र राज्यातील तिघाडी सरकार येथील जनतेसाठी काहीच करू शकले नाही त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून महाभकास सरकारला झटका द्यायचा आहे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून आणावे असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी प्रसंगी केले महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी शिवशंकर तेम्हारे गोरेगाव